पाटण तालुक्यातील शिरळ येथे गव्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू. किसनवीर कारखान्याचा खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणारा गळीत हंगामाचा शुभारंभ रद्द. भाजपच्या विविध सेलची शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न. भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांची उपस्थिती. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये आदर्श शाळा आणि आदर्श आरोग्य केंद्र उभारणार. सातारा जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था निवडणुकीसाठी 11 नोव्हेंबरला ग्रामसेवक भवनात होणार मतदान. निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती. सातारा येथील मजूर फेडरेशनची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जावली तालुक्यातील सरतळे गावात जाळीत अडकलेल्या अजगराला सर्पमित्राने दिले जीवनदान. पाटण शहरातील शासकीय इमारतीचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. शासनाच्या कामगार विभागातर्फे कामगार मेळाव्याचे 7 नोव्हेंबरला मायणी येथे आयोजन. माजी आमदार दिलीप येळगावकर यांची माहिती. अटल भूजलच्या पाणी जागृती स्पर्धेत खटाव तालुक्यातील कंसेवाडी येथे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. प्रयास सामाजिक संस्थेच्या वतीने खटाव येथे येरळा नदी पात्रात स्वच्छता मोहीम. अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणी पोलिसांचा छापा. मान तालुक्यातील वरकोडे मलेवडे येथून एकाला घेत. महाबळेश्वर वन विभागाने प्रवासी करात केली 20% वेन्नालेक टोलनाक्यावर ठाकरे गटाचा वसुलीला केला विरोध. कराड तालुक्यातील कोपर्डे हवेलीत सिद्धनाथ माता जोगेश्वरी रथोत्सवाला हजारो भाविक. भुयारी मार्गाच्या कामासाठी वडूतच्या सरपंचासह ग्रामस्थांचा आज जरंडेश्वर रेल्वे स्थानकावर रेल रोकोचा इशारा. घंटागाडीमध्ये 500 किलो कचरा असेल तरच सोनगाव कचरा डेपो. कर्मचाऱ्यांनी दिली माहिती. वाई तालुक्यातील मांढरदेवी येथे चोरट्यांचा दानपेटी चोरण्याचा प्रयत्न. घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. अधिक तपास सुरू. सातारा पंढरपूर रस्त्याच्या कामाची चौकशी करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची आमदार जयकुमार गोरे यांची मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिल्ली दरबारी मागणी. कोरेगाव नजीक गोळेवाडी फाट्यावर अल्टो कार व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक. चिमनगावातील दोघांचा मृत्यू. पोलीस ठाण्यात घटनेची नोंद. खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी येथे सारळ पुलावरून अज्ञात युवकाने केली आत्महत्या. मृतदेह शिरवळ रेस्क्यू टीम व शिरवळ पोलिसांनी नीरा नदीतून काढला बाहेर. सरकारने हमीभावाचा कायदा मंजूर करावा या मागणीसाठी देशातील संघटना एकत्र आणणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा इशारा. सातारा शहरातील 17 केंद्रांवर MPSC ची परीक्षा शांततेत संपन्न. सातारा शहरातील जुना मोटर स्टँड परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. जुगाराचे साहित्य मुद्देमाल जप्त. राज्यात बंदी असलेला गुटखा वाई तालुक्यातील बावधन नाक्यावर सापळा रचून पोलिसांनी केला जप्त. दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.